हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आम्ही झालो ऑफिसला, चला रेडी झाले 11:30. तर आम्ही थोड्याच वेळात ऑफिसला निघणार. रेडी झालं आता जस्ट जायचं आहे ऑफिस. आज मी तुम्हाला माझ्या ऑफिसची टूर करणार, सो बघत राहा पूर्ण ब्लॉग. गेट पडला होता त्यामुळे मग आम्ही इथे थोडं थांबलो. लगेच थोड्या वेळाने गेट सुरू झालं, मग निघालो. ट्रॅफिक बघा किती आहे. ट्रॅफिकमुळेच ऑफिसला लेट होतो इथे. मला घरातून ऑफिसला जायला अर्धा तास तरी लागतो ट्रॅफिक वगैरे पकडलं तर. जाताना आम्ही असं नॉर्मल बसून जात नाही, आम्ही खूप गप्पा गोष्टी करत जातो त्यामुळे आम्हाला ऑफिस कधी पोहोचलो समजतच नाही. आता आपण ना जिथे माझं ऑफिस आहे तिथे आपण एंटर झालो त्या एरियामध्ये. तिथे ऑफिस पण असतात, तिथे घर पण आहे. तर तो हा एरिया आहे, खूप मोठा एरिया आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू बघा, तुम्हाला समजेल. Thank you.
जेवण झालं, चाललो आहे आम्ही गार्डनमध्ये फिरायला. ही बघा आमची मॅडम. हे आहे आमच्या ऑफिसच्या समोर होतं ते गार्डन, एकदम मस्त होतं. आपण प्रियांकाला विचारूयात कसं वाटलं तिला हे गार्डन. कसं आहे गं? छान आहे, गार्डन मोठा आहे, चांगलं वाटतं इथे येऊन. फ्रेश होतं माइंड. अच्छा, जितके पण दिवसभराचे कामं केले आहे, काही केलेले आहे, डोक्यात काही असेल तर इथे येऊन थोडं शांत वाटतं. अच्छा, चांगलं वाटतं. जेवण केल्यावर फिरायला चांगली आहे प्लीज. ए म्हणजे ते त्याच्यासाठीच ठेवलं आहे का? यस यस, त्याच्यासाठी ठेवलेलं आहे. म्हणजे डोकं खराब करायचे आपले आणि फ्रेश व्हायचं. ओके, चला आता आम्ही जातो, आम्हाला करायचं ऑफिसचं काम. आम्ही जातो, भेटू आपण लवकरच. तुम्हाला माझं ऑफिस दाखवते मी आज. आता गार्डन झालं बघून थोड्या वेळाने ऑफिस दाखवलं. तर आता आपण बघूया आमचं ऑफिस. मी तुम्हाला दाखवते. बाय गाईज. अशी सिटिंग सेक्शन आहे. आज फ्रायडे होता आणि जवळपास 9:30 झाले होते. तर फ्रायडेला कोणी राहत नाही एवढ्या लेटपर्यंत. फक्त आम्ही दोघे बसलो होतो कारण आम्हाला काम होता, म्हणून आम्ही लेट नाईट बसलो होतो. आणि मग आम्ही जेव्हा जात होतो बघतो तर ऑफिसमध्ये कोणीच नाही आहे, फक्त सिक्युरिटी गार्डवाले काका आहेत ते होते, बाकी त्यांच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं ऑफिसमध्ये आणि आम्ही दोघी. त्यामुळे आम्ही फुल मजा केली. सगळे लाईट्स ऑफ झाले होते, अंधार होता आणि ऑफिसमध्ये कोणीच नव्हतं दिसत. बघा तुम्ही किती लाईट्स ऑफ आहेत आणि आम्ही दोघीच फिरतो इकडून तिकडे. अशा प्रकारे माझा ऑफिसमधला डे संपलेला आणि आम्ही मग बाहेर निघालो. बाहेर निघाल्यानंतर मग घरी पोहोचलो थोड्या वेळाने. तर बघा पुढे व्हिडिओ, जाताना किती सुंदर लाईट्स दिसत होते.
इथे जे व्हाईट व्हाईट दिसत आहे ना मधात, ते सगळे फाउंटेन्स आहेत हा. तिथे तिथे पाण्याचे फवारे उडत आहे आणि तो फाउंटेन आहे. इथून जाताना सर्कलच्या साईडने जाताना इतकी थंडी वाजते ना, ते फाउंटेनच्या फवाऱ्याने खूप जास्त थंडी वाजत होती. तर मस्त होतं. अशा प्रकारे आमचा ऑफिसचा डे संपला. पुढे बघा कंटिन्यू ब्लॉग एंडपर्यंत, तुम्हाला समजेल की आम्ही कुठे जातो, कसं जातो, काय करतो, जाताना कुठे कुठे बसतो, सगळं एंडपर्यंत समजेल. आम्ही जाताना रस्त्या पाच दिवस काम करून आपण सगळे कंटाळलेलो असतो, तर आपल्याला असं वाटतं की फ्रायडे नाईट थोडीशी चांगली जायला पाहिजे. मग त्यासाठी आपण एका जागी बसतो जिथे आपल्याला पीस वाटतं. सो तसंच आम्ही पण दोघी एका जागी बसतो जाऊन, आम्हाला जिथे शांत वाटतं तिथे. आणि पाच दिवस आपण एवढं काम करतो ना, तर असं वाटते नाही आज आता मस्त शांत जागी जाऊन बसावं. त्यामुळे प्रत्येकालाच होतं, जे काही लोक काम करतात आय टीमध्ये त्या सगळ्यांना असंच फील होतं की फ्रायडे नाईट आपण थोडीशी पीसमध्ये जगावं, कारण पाच दिवस खूप जास्त हेक्टिक असतो. तर फ्रायडेला आणि सॅटर्डे संडे हे दोन दिवस खूप महत्त्वाचे असतात प्रत्येकाच्या लाईफमध्ये. चला आता आपण व्लॉग एंड करूया. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा चॅनल आपल्या सगळ्यांचा आहे. आपल्या नॉर्मल लाईफमध्ये काय चाललं आहे, आपण कसं जगतो, या व्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा हा एक उद्देश आहे. व्लॉग आवडत असेल तर लाईक करा आणि थँक्यू.